नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील। आज खरं तर थोडंसं माईकचा प्रॉब्लेम आहे, पण काही हरकत नाही, तुम्हाला आवाज स्पष्ट येणार माझा। आजचा व्हिडिओ नक्की कशावर तुम्हाला प्रश्न पडला असेल। मित्रांनो, बरेच वेळा कसं होतं की आपला मराठी माणूस पाठीमागे कुठे आहे हेच आपल्याला लक्षात येत नाही। कारण बऱ्याच वेळेला आपण बघत असतो की आपल्या आपल्या मराठी माणसांना बरेच अडचणी येतात। मग ते कर्ज प्रकरण करण्यामध्ये अडचणी असू देत, किंवा एखादा व्यवसाय एखादा उद्योग करण्यामध्ये अडचण असू देत, अशा खूप अडचणी येतात। आणि ह्या अडचणी येतात कशासाठी, काय येतात हे आपण मित्रांनो समजूनच घेत नाही। कारण की आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, शिकण्याची वृत्ती नसणे किंवा कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करायचा नाही, अभ्यास करायचा नाही, आणि आम्हाला शॉर्टकट मध्ये सगळ्या गोष्टी पाहिजेत। आपण लॉंगकट कधी बघतच नाहीये, आपल्या शॉर्टकट सगळ्या गोष्टी पाहिजेत, शॉर्टकट सगळं आलं पाहिजे। पण मित्रांनो असं नसतं कदाचित, कारण कोणतीही गोष्ट अभ्यासाशिवाय, कोणतीही गोष्ट माहिती घेतल्याशिवाय, कोणतीही गोष्ट पूर्णपणे त्याच्यामध्ये झोकून दिल्याशिवाय होत नाही। आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच बघायचं आहे की आपला अडचण नेमकी कुठे होते। मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुम्ही बिझनेस लोन करत असाल, किंवा तुम्ही कुठलंही होम लोन करत असाल, किंवा बँकेतून कुठलं कर्ज प्रकरण करत असाल, किंवा एखाद्या व्यवसायाची तुम्ही सुरुवात करत असाल, तर मित्रांनो लक्षात घ्या की अभ्यास महत्वाचा आहे। आपण एखाद्या वेळेला समजा आपल्याला बिझनेस लोन करायचं आहे, आणि बिझनेस लोन आपल्याला करायचं आहे, पण बिझनेस लोन करण्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतात याचं आपल्याला काही माहिती नसतं। फक्त आपल्याला लोन करायचं आहे, पण मित्रांनो ह्याच्या पाठीमागे खूप गोष्टी असतात। तुम्हाला लॉंगचा विचार करावा लागतो, आणि बिझनेस लोन करायच्या अगोदर तुम्हाला पाठीमागे 5-6 महिने किंवा 3 महिने खूप काही कष्ट करावं लागतं, आणि हे आपण करत नाही। आणि मग आपण काय म्हणतो की मला बिझनेस लोन करता येत नाही, मला कुठली बँक कर्ज देत नाही, मग मी कुठे व्यवसाय कसा चालू करू। ह्या अनगणित आपल्याला अडचणी येतात, पण याच्यावरती सोल्युशन काय आहे, तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्यवस्थित ह्या गोष्टी म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। आता याच्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण बिझनेस लोन करत असतो किंवा ज्या वेळेला आपण एखादा व्यवसाय चालू करत असतो, आता उदाहरणार्थ समजा मला बिझनेस लोन करायचं आहे, आता बिझनेस लोन करण्यासाठी मला पहिली गोष्ट काय महत्वाची आहे, तर ज्यासाठी आपण बिझनेस लोन करणार आहे, ज्या व्यवसायासाठी ज्या उद्योगासाठी, त्याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे। आता व्यवसायाची माहिती ठीक आहे, तुम्ही घेतली 3 महिने 2 महिने तुम्ही व्यवसायाची माहिती परिपूर्ण घेतली, आणि आता तुम्हाला बँकेतून कर्ज प्रकरण करायचं आहे। आता बँकेतून कर्ज प्रकरण करत असताना तुम्हाला बँक काय सहज अशी देणार का कर्ज, तर नाही देणार। कारण बँकेला समजलं पाहिजे की कर्ज घेणारा कोण आहे, कारण का बँकेला पैसे द्यायचे आहेत, त्याचे रिटर्न्स कसे बँक घेणार ना। कारण बँकेला विश्वास पटला पाहिजे तुमच्यावरती की तुम्ही व्यवसाय करणार आहात, व्यवसाय स्टार्टअप करणार आहात, किंवा नवीन व्यवसाय सुरू करणार आहात, किंवा तुमचा जुना व्यवसाय असेल, बँकेला विश्वास पटला पाहिजे की तुम्ही तो ते कर्ज जे आहे ते कसं फेडणार आहात। आता यासाठी तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे की तुम्हाला परिपूर्ण बँकेची प्रणाली काय आहे हे समजून घेतली पाहिजे। मग बँकेची कर्ज घेताना प्रणाली काय असते, बँकेत काय एक्झॅक्टली फाईल लागते हे लक्षात घ्या। मित्रांनो ज्या परिसरामध्ये तुम्ही राहता त्या बँकेतून तुम्हाला समजा कर्ज प्रकरण करायचं आहे, तर त्या एरियामध्ये तुमच्या बँका किती आहेत, त्याच्यामध्ये नॅशनलाइज बँका किती आहेत, त्याच्यामध्ये खासगी बँका किती आहेत, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला बँका किती आहेत, त्यामध्ये पतसंस्था किती आहेत, ह्या तुम्हाला याची माहिती तुम्हाला घेणं गरजेचं आहे। आता ह्या ही गोष्ट तुम्ही माहिती करून घेतल्यानंतर पुढे काय येतं की ज्या वेळेला ह्या गोष्टी आपण माहिती करून घेतो, आता तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये खातं उघडायचं आहे। आता आपली सुरुवात कुठून असते मित्रांनो बघा, आपल्या माणसांची, की आपल्या कोणत्याही बँकेमध्ये खातं नसतं, आणि आपलं कोणत्याही बँकेमध्ये खातं नसल्यामुळे आपल्याला अडचण येतात। कारण ज्या वेळेला आपल्याला बँकेतून कर्ज प्रकरण करायचं आहे, त्या अर्थी आपलं बेसिक गोष्ट मित्रांनो की आपल्या कुठल्याही बँकेत कोणत्याही तरी बँकेमध्ये कर्ज प्रकरण करण्यासाठी किंवा कोणतेही साधं प्रकरण करण्यासाठी बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो सुरुवातीला आपलं खातं उघडणं गरजेचं आहे। मग खातं उघडण्यासाठी काय गोष्टी लागतात ही आपण माहिती करून घेतणं गरजेचं आहे, ती आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर करंट खातं कोणतं, सेव्हिंग खातं कोणतं, ह्याच्यामधला फरक काय, करंट खातं कसं उघडलं जातं मित्रांनो। आता करंट खातं म्हणलं की व्यवसाय बिझनेस लोन साठी करंट खातं उघडलं जातं, तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर ज्या बँकेत तुमचं खातं आहे त्या बँकेचं मॅनेजर कोण आहे, त्या बँक मॅनेजरचं नाव काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर बिझनेस लोनसाठी मग तुम्हाला सिबिल स्कोर म्हणजे काय, त्याच्यानंतर तुमचा आयटी रिटर्न फाईल म्हणजे काय, तसंच त्यांचा उत्पन्न दाखला म्हणजे काय, जागेचं ज्या जागेवर तुम्ही व्यवसाय करणार त्या जागेचं भाडे करार म्हणजे काय, त्यानंतर तुमचं केवायसी डॉक्युमेंट म्हणजे काय, आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड आणि तत्सम तुमचे ज्या केवायसी डॉक्युमेंट असतात ते नेमके काय असतात हे मित्रांनो तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। आणि एक्झॅक्ट बँकेचे जर तुम्हाला पूर्ण कर्ज प्रकरण कसं करायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तर माझा ऑलरेडी एक आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही ते बघू शकता।
आता मित्रांनो ह्या बँकेची प्रणाली तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. आता बँकेची प्रणाली समजून घेत असताना तुम्हाला बँकेत फाईल कशी सादर करायची आहे ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बरं, बँकेमध्ये तुम्ही फाईल सादर करताय पण कोणत्या व्यवसायासाठी करताय, त्या व्यवसायाचा अभ्यास आम्हाला आहे का, तो व्यवसाय किती दिवसाला आपण करतोय किंवा नवीन स्टार्टअप करणार आहे त्या व्यवसायाची आपण माहिती घेतलीय का. जर नसेल घेतली तर घेणं गरजेचं आहे, कारण बँक मॅनेजर तुम्हाला विचारतात की तुम्हाला व्यवसायाचं माहिती आहे का, जे तुम्ही उद्योग करणार आहे त्याची माहिती तुम्हाला आहे का. आणि आपल्याला अर्धवट माहिती असते, काही आपल्या मराठी माणसाचा प्रॉब्लेमच आहे हा की अर्धवट माहिती घेऊन सगळ्या गोष्टी करणे. आणि त्याच्यामुळे बरेचसे मराठी माणसं आपली व्यवसायामध्ये किंवा कोणत्याही कार्यामध्ये पाठीमागे राहतात, कारण का आपल्याला शॉर्टकट पाहिजे असतो. मित्रांनो, शॉर्टकटने काही होत नाहीये, कारण तुम्हाला परिपूर्ण त्याला वेळ दिला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, कारण अभ्यासाशिवाय कोणतीही गोष्ट मित्रांनो आयुष्यामध्ये शक्य होत नाही. मग तुम्ही कोणतेही गोष्ट करा, कोणतेही कार्य करा, अभ्यासा महत्वाचा आहे. मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकता आणि बँकेमध्ये कर्ज प्रकरण त्या व्यवसायासाठी करू शकता. आणि मग मित्रांनो लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण प्रॉपर बँकेमध्ये फाईल सादर करू, ज्या वेळेला आपण बँक मॅनेजरांशी बरोबर, आता कसं आहे मित्रांनो, बरेचसे आपले मित्र करतात काय की बँक मॅनेजरच्या समोर बसतात आणि आम्हाला कर्ज पाहिजे. तर मित्रांनो हे बॉडी लँग्वेज तुमची पूर्णपणे चुकीची आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेला आपण बँक मॅनेजरच्या समोर बँकेत जाऊन बसू त्यावेळेला आपल्याला 100% माहिती असणं गरजेचं आहे. मग ती बँक प्रणाली असो, बँकेची सिस्टीम असो किंवा व्यवसायाचं पूर्ण माहिती असो, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही बँक मॅनेजर बरोबर कॉन्फिडेंटली बोलता त्यावेळेला बँक मॅनेजरला असं वाटेल की बाबा समोर व्यक्ती जो आपल्याला बसलेला आहे, समोर जो व्यक्ती आपल्याकडे कर्ज घेण्यासाठी आला आहे, त्याला परिपूर्ण सगळ्या गोष्टीची माहिती आहे. आणि मग तुमच्यावर तो बोलत असताना, बँक मॅनेजर बोलत असताना तुमच्यावर व्यवस्थितच बोलेल. जे जे बँक मॅनेजर तुम्हाला विचारतील ते त्या त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणं गरजेचंच आहे. आणि मग ज्या वेळेला बँक मॅनेजरला कॉन्फिडन्स येईल किंवा समोर जो व्यक्ती बसलेला आहे तो कॅपेबल आहे, त्याला संपूर्ण गोष्टीची माहिती आहे, संपूर्ण व्यवसायाची माहिती आहे, संपूर्ण बँक प्रणालीची माहिती आहे, संपूर्ण कागदपत्रांची माहिती आहे, त्याच्यामुळे ह्या कॅन्डिडेटला मी कर्ज देऊ शकतो, मग तुम्हाला बँक मॅनेजर सांगेल ठीक आहे, काही हरकत नाहीये, तुमची आयडिया आम्हाला आवडलेली आहे, तुमची जी सिस्टीम आहे किंवा तुम्ही जे व्यवसाय करणार आहे ते आम्हाला पटलेलं आहे, तुम्ही एक काम करा, ह्या संपूर्ण व्यवसायाची तुम्ही जो ज्या व्यवसायात तुम्ही कर्ज प्रकरण करणार आहे त्यासाठी तुम्ही बँकेमध्ये आमच्याकडे फाईल सादर करा, आम्ही फाईल व्हेरीफाय करू आणि तुम्हाला कर्ज प्रकरण मंजूर करून देऊ. तर मित्रांनो ही गोष्ट खूप महत्वाची आहे, त्याच्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला मी सांगेल, प्रत्येक व्यक्तीला सांगेन, प्रत्येक बांधवांना सांगेन की अभ्यास करा, मग बँक प्रणाली असेल किंवा व्यवसायच असेल किंवा कुठल्याही गोष्टीच असेल, मग तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती सुद्धा बरेच असे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये यशोगाथा आहेत, बँक प्रणाली सिस्टीम कशी आहे त्याची माहिती आहे, किंवा वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती आहे, महामंडळांची माहिती आहे, कर्ज प्रकरण कसं करायचं याची माहिती आहे. तर आपल्या चॅनलला जाऊन बाकीचे पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि आपल्या चॅनलला, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.